आरटीओने वाढवलेले शुल्क कमी करावे या मागणीसाठी ऑटो रिक्षा युनियनच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयानं आरटीओ शुल्कात आणि करात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. ही वाढ कमी करावी, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणात विलंब झाल्याबद्दल लावण्यात येणारा प्रतिदिन 50 रुपये विलंब शुल्क रद्द करण्यात यावा या मुख्य मागण्यांसाठी मराठवाडा ऑटो रिक्षा युनियनने आज आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये चंद्रकांत कुलकर्णी, मोहम्मद मोहसिन, सईद ओमेदी, बाबूलाल जाधव, शेख शकील, शेख राजू, शेख नजीर, इरफान पठाण, शिवाजी दिवेकर आदींचा समावेश होता. ऑटो रिक्षा युनियनतर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम मराठवाडा ऑटो रिक्षा युनियनने ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाला पूर्ण औरंगाबाद शहरामधून ऑटो रिक्षावाले हजर झाले आणि आम्ही प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी माननीय सर्जेराव शेडके साहेबांना निवेदन दिला आणि त्या निवेदनावर चर्चा करतात टायमाला माननीय साहेबांनी सांगितलं की उद्या मुंबईला त्यांची मीटिंग आहे आणि त्या मीटिंगमध्ये हे प्रस्ताव ते तिथं देणार आहे आणि या प्रस्तावात काहीतरी ॲक्शन होऊन सोमवारपासून औरंगाबाद शहरांच्या रिक्षा चालकांना व सर्व वाहन चालकांना दरवाढीचा भोग घ्यावा लागणार नाही. 29/12/2016 पासून ते दंडाचे आकारमान घेणार आहे. रिक्षावाल्यांसाठी दरवाढ केलेली आहे ती चुकीची आहे. जो घरभाग आहे त्यांच्यावरच चालतो आहे. सरकारने जे 50 रुपये पर डे त्यांना केलेलं आहे ते अत्यंत अन्यायकारक आहे. तरी केंद्र सरकारने ही दरवाढ त्वरित रद्द करावी व रिक्षा चालक यांना दिलासा द्यावा.